या दोन्ही ट्रेडच्या वतीनं वाळके वाटसळी मॅडम यांनी हा प्रोग्राम घेतला की एक तर सगळे आपले कॉलेज सगळे बंद होते आणि विद्यार्थी सगळं त्यांचं ट्रेनिंग सगळं बंद होतं आणि हे ट्रेनिंग बंद असल्यानंतर विद्यार्थी विसरून जाऊ नये आपलं आयटीआयचे कोर्स किंवा आयटीआयचं प्रशिक्षण हे विसरू नये आणि त्यांना काहीतरी कंटिन्यू काम आणि प्रशिक्षण प्रात्यक्षिक करत राहावं या भावनेने घरी बसल्या ठिकाणी ऑनलाईन त्यांना फॅशन शो किंवा त्याचे स्टिचिंग किंवा ड्रेस कटिंग आणि बऱ्याच डिझायनिंग अशा प्रकारे हे घर बसल्या ठिकाणी त्यांना करण्यासाठी प्रोत्साहित केलेलं आहे. तर ह्या प्रोत्साहित केल्यानंतर प्रत्येकाने ज्या विद्यार्थी असो हे ऑल महाराष्ट्रातले होते आणि सगळे आय टी आयचे विद्यार्थीनी सुद्धा होते याच्यामध्ये आणि विद्यार्थीनी इन्स्ट्रक्टर पण काही होत्या आणि ह्या सगळ्या इन्स्ट्रक्टर विद्यार्थीनी जे ऑनलाईन डिझायनिंग स्टिचिंग ड्राफ्टिंग अशा बऱ्याच कटिंग स्टिचिंग आणि कॅल्क्युलेटिंग मास्क आता हे काही जणांनी मास्क असो ड्रेस डिझायनिंग असो असे बरेच कामं घर बसल्या ठिकाणी केलेले आहेत आणि ही ऑनलाईन सगळं केल्यामुळं आणि याच्यामध्ये परीक्षकसुद्धा नेमलेले होते या परीक्षकांनी ह्या सगळ्या केलेल्या सगळ्या ऑनलाईन घरी बसल्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी जे काही कामे केलेली होती तर त्यांचं परीक्षकांनी निरीक्षण केलेलं आहे आणि ह्या निरीक्षण केलेल्यामधून त्यांनी 1, 2, 3 अशी नावे काढलेली आहेत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन भेटायला पाहिजे या उद्देशाने. तर या सोहळ्यामध्ये या सर्व जे काही कोरोनाच्या काळामध्ये कामे केलेली आहेत तर कमीत कमी आता ह्याच्यामध्ये प्रशिक्षणार्थ्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून त्याच्यामध्ये स्पर्धा निर्माण व्हावी त्याच्यासाठी यांना प्रथम द्वितीय तृतीय असे हे केलेले नावे काढलेले आणि याच्यामध्ये जवळपास ऑनलाईन यूट्यूब चॅनल आता या मॅडमचे ऑनलाईन यूट्यूब चॅनल आहे आणि याच्यामध्ये जवळपास 74 प्रशिक्षणार्थींनी सहभाग घेतला. 129 प्रशिक्षणार्थी पूर्ण महाराष्ट्रातून सहभागी झालेल्या होत्या. आता याच्यासाठी आपण प्रथम तृतीय तृतीय काढून त्यांना एक सर्टिफिकेट देणार आहेत ऑनलाईन देणार आहेत. तर याच्यामध्ये माननीय सरसंचालक साहेबाच्या हस्ते आहे आणि उद्या तर बक्षीस पण आपण इथे काढलेले आहे. त्यापैकी आता पहिल्यांदा डिक्लेअर करायचं स्क्रीनवर लावून शेअर करणार मॅडम स्क्रीनवर पण शेअर करणार योगिता पाटील ना मॅडम. हो सर. हो सर. योगिता पाटील मुंबई योगिता मॅडमांना शुभेच्छा. आयुष्यामध्ये असंच जेष्ठ प्राप्त होत आहोत अशी मी आशा करतो. औरंगाबादेक्नॉलॉजी उघडी कॉम्पिटिशन होती. निवडताना बऱ्याच ठिकाणी आपल्याला कोणाला द्यायचं कोणाला नाही द्यायचं असं त्याकरता सर्वांना आपल्याला प्रोत्साहन मिळावं त्याच्यांना याच्यातून प्रेरणा मिळावी म्हणून आपण काही नावं इथे घोषित करत आहोत. प्रथम क्रमांकामध्ये कुमारी रीना शिंदे कुमारी शिवाणी स्वामी कुमारी पूजा ठाकूर
पद्मश्री कांबळे, कुमारी अक्षा बेगम, कुमारी नेहा शेख आणि नितीन पवार येतो बरोबर आहे.
हो सर नेक्स्ट ईयर आहे आपण दिलेले आहे ज्यांना बक्षीस मिळालं त्यांनी सुद्धा डेफिनेटली भव्य भविष्यामध्ये याच्या पुढे अजून प्रगती केलीच पाहिजे परंतु ज्यांना बक्षीस नाही मिळू शकलो आपण तर त्यांनी या स्पर्धेमध्ये जो सहभाग घेतलेला आहे या सहभागाच्या भविष्यामध्ये खूप फायदा होणार आहे त्यांचं आपण शब्द सुंदर अभिनंदन करूया भविष्यामध्ये आयुष्यामध्ये अशा बरेच गोष्टी आपली वाढ बघत आहेत याच्यासाठी प्रयत्न प्रदर्शन करा एक उज्ज्वल महाराष्ट्र उज्ज्वल भारत सर सर दोन मिनिट सर सर हा जो रिझल्ट होता आपला एक्झिबिशनचा हे जे ग्रुपमध्ये नाव दिले आपण तर हे नाव यामुळे होते की कारण एका आय टी आयचा एकच व्हिडिओ मागितला होता आपण त्यामुळे मग एका आय टी आयमधून जे विद्यार्थी त्या एक्झिबिशनमध्ये पार्टिसिपेट होते तर त्या एका आय टी आयचं प्रतिनिधित्व म्हणून या सर्वांनी केलेलं आहे म्हणून आपण सर्वांनाच यामध्ये प्रमाणपत्र देणार आहे आणि जेवढे पण विद्यार्थी सहभागी झालेले आहेत 129 विद्यार्थ्यांना संपूर्ण विद्यार्थ्यांना आपण सहभागी प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीनेच देणार आहोत सर त्यांना एक प्रोत्साहन म्हणून आपण सर्वांना त्यामध्ये इन्वॉल्व्ह करणार आहोत यानंतर फॅशन शोसाठी रिझल्ट कोणी पडत असेल तर हात द्यायला विसरू नका कोणी पडत असेल तर हात द्यायला विसरू नका रणांगणात शत्रूला मात्र मात द्यायला विसरू नका रणांगणात शत्रूला मात्र मात द्यायला विसरू नका विसरा सारा काही कालचं आजचं आणि उद्याचं पण आजच्या कार्यक्रमाला मात्र दाद द्यायला विसरू नका दाद द्यायला विसरू नका दाद द्यायला विसरू नका तर फॅशन शो या कार्यक्रमासाठी परीक्षक म्हणून आपण तालुका राज्यस्तरावर आपण नेमलेल्या होत्या सो वर्षा मॅडम शिल्पनिधी शिका फॅशन टेक्नॉलॉजी आय टी आय हिंगना नागपूर विभाग त्यानंतर सो दीपाली तिवारी शिल्पनिधी शिका आय टी आय डिग्रज जिल्हा यवतमाळ अमरावती विभाग त्यानंतर सो एच जे ढवण मॅडम स्विंग टेक्नॉलॉजी सावंतवाडी आय टी आय मुंबई विभाग आणि ज्यांच्याकडे आहे सौंदर्याची खाण ज्यांच्याकडे आहे सौंदर्याची खाण कॉस्मेटिक त्यांच्याकडे कॉस्मेटिकची नाही त्यांच्याकडे वान अशा महाराष्ट्र राज्य महिला निदेशक संघटनेच्या अध्यक्षा संजीवनी जाधव मॅडम शिल्पनिदेशिका बेसिक टेक्नॉलॉजी आय टी आय नांदेड औरंगाबाद विभाग यांनासुद्धा आपण फॅशन शोचं जे ब्युटिशियन असते तर त्यामुळे त्यांना आपण यामध्ये इन्वॉल्व्ह केलं होतं तर अशा पद्धतीने चार प्रकारच्या मॅडम यामध्ये इन्वॉल्व्ह होत्या आणि सोबतच आपल्याला ज्या डिझायनर लाभलेल्या होत्या सर मला सांगायला आनंद होईल की आपल्या मुंबईला जो स्टार प्रवाह आपलं चॅनल बघत असतो तर या चॅनलला प्रोव्हाइड करणाऱ्या मेकअप आर्टिस्ट आणि फॅशन डिझायनर म्हणून ज्या आहेत तर त्यांनीसुद्धा आपले हे व्हिडिओ बघितलेले ऑनलाईन पद्धतीने तर त्यांचं नाव आहे ममता काळे जो कॉस्च्युम डिझायनर आहेत आणि मेकअप आर्टिस्टसुद्धा आहेत स्टार प्रवाह मराठी जेवढे चॅनल आहे या चॅनलवर सर्व त्या वर्क असते त्यांचं आणि 50+ अधिक यांनी फॅशन शो स्टेजवर केलेले आहेत आणि विविध पद्धतीचे यांना अवॉर्डसुद्धा मिळालेले आहेत तर ह्यासुद्धा आपल्याला इथे लाभल्या होत्या परीक्षक म्हणून त्यांनीसुद्धा आपले हे जे व्हिडिओ आहे फॅशन शोचे एकदम पारदर्शकतेने आपण हा रिझल्ट देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे ह्यासुद्धा आपल्याला या कार्यक्रमामध्ये ते लाभल्या होत्या तर आता साहेबांना मी विनंती करते की त्यांनी पुढील जे निकाल आहे फॅशन शोचा तो त्यांनी जाहीर करावा प्लीज साहेब आता यानंतर आपण लक्षवेधी बघणार आहोत स्पर्धा भरवली होती त्या शोमध्ये वेगवेगळ्याची आपण निकाल घोषित करत आहोत या निकालमध्ये सर्वात पहिले लक्षवेधी म्हणून एक कोणी पक्ष घेत आहोत त्याने सर्वांचं लक्ष वेधी घेतलं अशी स्नेहक जनता आहे त्यांच्या काया सर
तर या सर एक मिनिट, लक्षवेधीमध्ये मला सांगायला आवडेल की स्नेहल जगदाळे हिने जी मॉडेल निवडली होती, एकदम छोटी मुलगी होती आणि एवढं सुंदर प्रकारचं महाराष्ट्रीयन गेटअप तिने केलं होतं, त्यामुळे लक्षवेधी मॉडेल खूप सुंदर होते आणि डिझायनर पण खूप सुंदर केलेलं होतं, त्यामुळे आपण लक्षवेधी म्हणून हिला नंबर दिलेला आहे. सर उत्तेजनार्थ सुंदर
धन्यवाद सर. सामर्थ्य आमच्या अंगी यावे शब्द आपले पिलण्याचे, सामर्थ्य आमच्या अंगी यावे शब्द आपले पिलण्याचे, भाग्य आम्हा लाभले, भाग्य आम्हा लाभले, वक्तृत्व आपले पिलण्याचे, वक्तृत्व आपले पिलण्याचे. सर खरोखरच आपण आम्हाला जे मार्गदर्शन केलं आणि आपला अमूल्य असा वेळ आम्हाला दिला याबद्दल आम्ही मानावे तेवढे आभार कमी. आमच्याकडे त्यासाठी शब्दसुद्धा नाही आहेत आणि आम्हाला कधी असं वाटलंसुद्धा नव्हतं की आमचा हा जो छोटा जो वटवृक्ष आम्ही लावण्याचा प्रयत्न केला, छोटूसा वृक्ष वटवृक्षाचं रूपांतर घेऊन असं आम्हाला तुम्ही मार्गदर्शन द्यायला कधी याल असं आम्ही इमॅजिनसुद्धा नव्हतं केलं. सहज म्हणून हा कार्यक्रम घेतला होता आणि खरोखरच तुम्ही येऊन आम्हाला जे आशीर्वादरूपी शब्दसुमन इथे दिलेले आहेत तर नक्कीच याचा आम्ही पुढील असं कार्यक्रम करण्यासाठी, मोठं आयोजन करण्यासाठी नक्कीच त्यासाठी आम्ही प्रयत्न करू. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे जे आपल्याला अध्यक्ष लाभले होते आमच्या कॉलेजचे औद्योगिक प्रशिक्षण संस्था बिलोली येथील साहेब कोंडावार साहेब, बाबासाहेब आणि शिवरायांचा तोच माझा वंश आहे, बाबासाहेब आणि शिवरायांचा तोच माझा वंश आहे, माझी या रक्तात ईश्वराचा अंश आहे, माझी या रक्तात ईश्वराचा अंश आहे. रसात ते आठ ठिकाणी कार्यभार, सात ते आठ ठिकाणी कार्यभार सांभाळणारे असे आम्हाला लाभले भाग्यवंत साहेब यांना मी विनंती करते. या कार्यक्रमाचे ते अध्यक्ष व मार्गदर्शकसुद्धा आहेत, त्यामुळे मी आमच्या आयटीआयचे प्राचार्य साहेब माननीय श्री कोंडावर साहेब यांना मी विनंती करते की त्यांनी अध्यक्षीय समारोप करावा. सर प्लीज. बक्षीस वितरण व नावे प्रथम दुर्जे तृतीय क्रमांक नावे घोषित करण्यासाठी जे लाभलेले होते माननीय श्री सुरेश साहेब यांचा मी संस्थेच्या वतीने खूप खूप आभारी आहोत. त्यांनी वेळ देऊन त्यांचा
नावे घोषित करण्यासाठी ऑनलाईन सहभागी झाले आहे. तसेच सर्व सहभागी प्रशिक्षणार्थी निदेशक या सर्वांचे आभार मानतो आणि माननीय सहसंचालकांच्या परवानगीने हा बक्षीस वितरणाचा ऑनलाईन सोहळा संपन्न झाला असं म्हणू शकतो. चार छान झाले आमच्या कार्यक्रमाला, चार छान लागले अशा पद्धतीने म्हणण्यास काही वावगे ठरणार नाही आहे. मातीच्या गोळ्यातील नवे रूप कुंभार, मातीच्या गोळ्यात दिलेलं नवे रूप कुंभार, सहजपणे जन्म घेई नवा एक आकार, सहजपणे जन्म घेई नवा एक आकार, मार्ग सदा दाखवी आम्हा तुमच्या आजचे विचार, मार्ग सदा दाखविल आम्हा तुमच्या आजचे विचार. आपण सर्व ऑनलाईन उपस्थित झाले, खरोखर सर्वांचे मनपूर्वक आभार, मनपूर्वक आभार. तर आजच्या कार्यक्रमाला लाभलेले सहसंचालक साहेब, माननीय श्री सुरेश साहेब यांचं मनापासून मी आभार व्यक्त करते. त्यांनी आपल्या वेळात वेळ काढून अमूल्य व्यवस्था आम्हाला दिला व प्रशिक्षणार्थींना, महाराष्ट्रातल्या संपूर्ण प्रशिक्षणार्थींनी व सर्व निदेशिका यांना एक नवी ऊर्जा मिळवून दिलेली आहे. यानंतर ज्यामुळे हा कार्यक्रम उसरला असे आमचे माननीय श्री कोंडावर साहेब यांच्या उत्तुंग प्रयत्नाने त्यांनी आम्हाला खूप छोट्या छोट्या गोष्टीचं मार्गदर्शन करून खूप अमूल्य असं मार्गदर्शन दिलेलं आहे व अध्यक्ष कार्यभार त्यांनी सांभाळलेला आहे. त्यामुळे आमच्या साहेबांचं शतशः धन्यवाद. आणि या कार्यक्रमासाठी मला आमच्या संस्थेमधील सर्व निदेशक निदेशिका यांचा अमूल्य सहभाग लाभलेला आहे. त्यामुळे आजचा कार्यक्रम हा खूप शिकलेला आहे. यानंतर सर्वात महत्त्वाचं, ज्यांच्यामुळे मी हा कार्यक्रम घेऊ शकलेली आहे, संपूर्ण राज्यापर्यंत मी पोहोचू शकलेली आहे, अशा माझ्या महाराष्ट्रातील सर्व निदेशिका बंधू भगिनी यांच्यामुळे मी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचं दुवा होऊ शकलेली आहे, अशा माझ्या शिल्प निदेशिका सर्व मैत्रिणी महाराष्ट्रातील त्यांचं करावं तेवढं कौतुक खरंच कमी आहे. त्यांनी एवढे प्रयत्न केले त्यामुळेच हा कार्यक्रम आपला स्टेट लेवलवर होऊ शकलेला आहे. अशा माझ्या सर्व मैत्रिणींचं मनापासून आभार व्यक्त करते. आणि ज्यांच्यामुळेही कॉम्पिटिशन झाले असे माझे सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थी जे ऑनलाईन पद्धतीने एवढा निराशेचा काळ सुद्धा असताना त्यांनी या कार्यक्रमामध्ये प्रतियोगितेमध्ये त्यांनी सहभाग घ्यावे असे माझे महाराष्ट्रातील सर्व गार्मेंट सेक्टरमधील सर्व प्रशिक्षणार्थी त्यांचं मनपूर्वक आभार. आणि त्यांचा क्रमांक आलेला आहे त्यांना सुद्धा मनपूर्वक आभार. ज्यांचा क्रमांक नाही आला परंतु ते सहभागी झाले हाच त्यांचा मोठा क्रमांक आहे. त्यामुळे त्यांना आपण सहभागी प्रमाणपत्र लवकरच देण्याचा ऑनलाईन पद्धतीने प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी थोडंसं त्यांनी दिल करावं आणि मला सहकार्य करावं. आणि माझ्या या सर्व जे आपल्यासमोर प्रकृती वगैरे आपण दाखवले आहे त्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथील सर्व पप्पा प्रशिक्षणार्थी पप्पा मॅडम यांनी खूप मोलाचं सहकार्य केलेलं आहे. आणि आमचे पांडरपाल कावळे सर यांनी सुद्धा खूप मोलाचं सहकार्य केलेलं आहे. त्यामुळे सर्व कार्यक्रम इथे होऊ शकलेला आहे. तशाच माझ्या भगिनी ज्या इथे उपस्थित आहेत, राऊत मॅडम, ज्योत मॅडम, गाडेकर सर, चिद्रवाल सर, देशमुख सर या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानते. राज्यातील सर्व माझे विद्यार्थी आहेत त्यांनी सुद्धा मला खूप सहकार्य केलेलं आहे. अशा पद्धतीने हा छोटूसा आपण आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम संपुष्टात घेऊन अध्यक्षाच्या वतीने हा स्टेट लेवलचा एक्झिबिशन आणि फॅशन शोचा निकाल रिझल्टचा कार्यक्रम संपलेला आहे असं अध्यक्षाच्या वतीने मी जाहीर करते. जय हिंद, जय महाराष्ट्र.